आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल हालसिद्धनाथ दूध संगाचे काम आदर्शवत माजी आमदार काकासो पाटील कोग्नोरिट झाला कार्यक्रम जिद्द व चिकाटीच्या जोरावर हलचेदना दूध उत्पादक सहकारी संघाने आपली प्रगती केली आहे अत्यंत स्वच्छ पारदर्शक कारवार करून संस्था भरभराटीस आणली आहे आज सहकारी संस्थेची दयनीय अवस्था असताना पंचवीस वर्ष संस्था टिकवून ठेवणं भरभराटीस आणणं सोपं नाही असे मत माजी आमदार काकासो पाटील यांनी व्यक्त केले ते हालसीदणा दुध उत्पादक संघाच्या रोप्य महोत्सव कार्यक्रम प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी माजी मंत्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील होते छत्रपती शिवाजी महाराज ग्रामदैवत अंबिका व हालसीदणात प्रतिमेचे पूजन माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन गोकुळ दुध संघाचे संचालक व कोल्हापूर जिल्हा पंचायत सभापती अमृतसिंह गाटगे गोपाळददा पाटील लक्ष्मणराव चिंगळे राजेश कदम जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील आर जी पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष महादेवी पोवाडे उपाध्यक्ष दगडू नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते बाळासाहेब पाटील यांनी संस्थेचा संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल के डी पाटील विकासरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन खोत निपाणी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल कोळेकर यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला महानकर न्यूजसाठी हनबरवाडीहून अनिल पाटील